नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आणि प्रश्न काय होता तर भारतीय रेल्वे संरक्षण दलाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी कोणती मोहीम सुरू केली आहे. तर आता भारतीय रेल्वे संरक्षण दलाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी ऑपरेशन यात्री सुरक्षा ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आणि तसेच याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, जागतिक मानवतावादी दिवस हा 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. काल चुकून यामध्ये मी 9 ऑगस्ट असं म्हणालो होतो, पण हा दिवस 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अमेरिका स्थित हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटद्वारे एअर क्वालिटी अँड हेल्थ इन सिटीज हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर आता या अहवालानुसार PM2.5 प्रदूषकाद्वारे प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम स्थानी आहे. तर पाहता हा जो अहवाल आहे हा 2 प्रदूषकावर आधारित तयार करण्यात आलेला आहे. एक आहे PM2.5, तर दुसरं कोणतं आहे तर नायट्रोजन डायऑक्साईड. या 2 प्रदूषकावर हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि आता या अहवालानुसार PM2.5 प्रदूषकाद्वारे प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. आणि दिल्लीमध्ये 2.5 प्रदूषकांचा स्तर हा सरासरी 110 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतका आहे. आणि तसेच या अहवालानुसार प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे तर भारतातील कोलकाता हे शहर आहे. आणि कोलकात्यामध्ये हे प्रमाण किती आहे तर 84 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकं कोलकात्यामध्ये प्रमाण आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नायजेरियामधील कानो हे शहर आहे. चौथ्यावर पेरूमधील लिमा हे शहर आहे. आणि 5व्या क्रमांकावर बांगलादेशमधील ढाका या शहराचा क्रमांक लागतो. आणि तसेच पहा, या यादीमध्ये भारतातील अजून एका शहराचा समावेश आहे, आणि ते म्हणजे मुंबई. मुंबई यामध्ये 14व्या क्रमांकावर आहे. आता याविषयी हा सुद्धा पॉईंट नोट करून घ्या. एअर क्वालिटी अँड हेल्थ इन सिटीच्या अहवालानुसार PM2.5 प्रदूषकाद्वारे प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये टॉप 20 शहरामध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश आहे. आणि ती शहरं कोणकोणती तर पहिल्या क्रमांकावर आहे दिल्ली, दुसऱ्या क्रमांकावर आहे कोलकाता, आणि 14व्या क्रमांकावर मुंबई हे शहर आहे. आणि त्याचप्रमाणे पहा, आता हा जो अहवाल आहे या अहवालामध्ये 2010 ते 2019 या कालावधीत जगभरातील 7239 शहरामधील प्रदूषण आणि जागतिक आरोग्यावरील परिणामांचे विश्लेषण करण्यात आलेलं आहे. आणि आता या अभ्यासामध्ये आढळलेल्या 2 प्रमुख वायू प्रदूषकांवर आधारित शहरांची क्रमवारी तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी आताच आपण पाहिलेलं आहे, एक होते PM2.5 आणि दुसरं आहे नायट्रोजन डायऑक्साईड. आणि आता या नायट्रोजन डायऑक्साईड प्रदूषकामुळे प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये प्रथम स्थानावर कोणतं शहर आहे तर हे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, यामध्ये प्रथम स्थानावर चीनमधील शांघाय हे शहर आहे. दुसऱ्या क्रमांकावर रशियामधील मॉस्को आहे. तिसऱ्यावर इराणमधील तेहरान आहे. आणि 4थ्या क्रमांकावर रशियामधील सेंट पीटरबर्ग हे शहर आहे. आणि 5व्या क्रमांकावर चीनमधील बीजिंग हे शहर आहे. आणि आता या अहवालानुसार काही माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती सुद्धा आपण पाहून घेऊया. तर आता या अहवालानुसार दिल्लीमध्ये प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 106 लोकांचा मृत्यू, तर कोलकात्यामध्ये प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 99 लोकांचा मृत्यू PM2.5 प्रदूषकामुळे झालेला आहे. आणि आता पहा, आपण इथे जे PM या शब्दाचा उल्लेख करत आहोत, तर या PM चा फुल फॉर्म काय आहे तर पार्टिक्युलेट मॅटर असा याचा फुल फॉर्म आहे. याचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. आणि तसेच पहा, PM2.5 प्रदूषणामुळे 2019 मध्ये जगभरातील 7239 शहरामध्ये 1.7 दशलक्ष लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि 2010 ते 2019 पर्यंत PM2.5 मध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या 20 शहरापैकी 18 शहरे भारतातील आहेत. आणि आता हे जे नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होत आहे त्यामध्ये टॉप 20 मध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश नाही. आणि आता यामध्ये अत्यंत महत्वाचा अजून एक पॉईंट नोट करून घ्या, तर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील शहरामध्ये PM2.5 एक्सपोजर जास्त आहे, तर जास्त उत्पन्न असलेल्या देशातील शहरामध्ये नायट्रोजन डायऑक्साईडचे एक्सपोजर सर्वाधिक आहे. तर ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 2 पहा. कोणते राज्य हे हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता गोवा हे राज्य 100% हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आणि आता पहा, गोव्यातील सर्व 2,63,000 अधिक कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवण्यात येत आहे. आणि आता गोव्यामधील सर्व ग्रामपंचायतीने
त्यांना शुद्ध पाणी मिळत असल्याचा ठराव मंजूर केलेला आहे. आणि आता याबरोबरच हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे, तर दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हा 100% हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे. आणि आता दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये 85,000 अधिक कुटुंबांना नळामधून शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवण्यात येत आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात राहू द्या, गोवा हे हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे, तर दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे 100% हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. आणि आता याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, आता हे जे हर घर जल मिशन आहे याची घोषणा 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आणि आता या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि याआधी आपण पाहिलेलंच आहे की हर घर जल योजना 100% प्रमाणित झालेला देशातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे, तर मध्य प्रदेश मधील बुरहानपूर हा हर घर जल योजना 100% प्रमाणित झालेला देशातील पहिला जिल्हा बनलेला आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. कोणता देश हा महिलांना मोफत पिरियड उत्पादने आणि सॅनिटरी पॅड देणारा पहिला देश ठरला आहे, तर आता स्कॉटलँड हा देश महिलांना मोफत पिरियड उत्पादने आणि सॅनिटरी पॅड देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. आणि आता स्कॉटलँडमध्ये नुकताच पिरियड प्रोडक्ट्स कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि आता या नवीन कायद्यानुसार शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे आणि स्थानिक सरकारी संस्थांना त्यांच्या टॉयलेटमध्ये टॅम्पन्स आणि सॅनिटरी नॅपकिनसह पिरियड प्रोडक्ट्सची विविध उत्पादने देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि पहा, याआधी 2018 महाराष्ट्रामध्ये सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली होती. आणि त्या योजनेचं नाव काय होतं, तर अस्मिता असं त्या योजनेचं नाव होतं. आणि ही योजना कधी सुरू करण्यात आली होती, तर 8 मार्च 2018 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. आणि पाहता इथे स्कॉटलँड विषयी बोललेलं आहे, तर मॅपमध्ये स्कॉटलँड हा देश कुठे आहे, तर पाहता इथे तुम्हाला दिसत असेल स्कॉटलँड हा युनायटेड किंगडमचा भाग आहे. आणि आता हे जे युनायटेड किंगडम आहे हे 4 देशापासून बनलेलं आहे. आणि यामध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश होतो, तर वेल्स, इंग्लंड, नॉर्दर्न आयर्लंड आणि स्कॉटलँड या 4 देशांना एकत्रितरित्या युनायटेड किंगडम असं म्हणतात. आणि आता हे जे स्कॉटलँड आहे या स्कॉटलँडची राजधानी काय आहे, तर एडिनबर्ग ही स्कॉटलँडची राजधानी आहे. आणि स्कॉटलँडचं चलन काय आहे, तर पाऊंड स्टर्लिंग हे स्कॉटलँडचं चलन आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओस्तोक या युद्धाभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे, तर ओस्तोक या युद्धाभ्यासाचे आयोजन रशियामध्ये करण्यात येणार आहे. आणि या युद्धाभ्यासाचं आयोजन कधी करण्यात येणार आहे, तर 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान या युद्धाभ्यासाचं आयोजन रशियामध्ये करण्यात येणार आहे. आणि या युद्धाभ्यासामध्ये भारत, चीन, रशियासह बेलारूस, मंगोलिया आणि तजाकिस्तान हे देशही सहभागी होणार आहेत. आणि पाहता इथे युद्धाभ्यासाविषयी बोललेला आहे, तर परीक्षेमध्ये काही महत्वाचे युद्धाभ्यास नेहमी विचारण्यात येतात, त्याचं एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया. तर पहा, खंजर हा युद्धाभ्यास भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. विनबेक्स हा युद्धाभ्यास भारत व्हिएतनाम, वज्र प्रहार भारत US, गरुड शक्ती भारत इंडोनेशिया, शक्ती युद्धाभ्यास भारत फ्रान्स, मित्र शक्ती भारत श्रीलंका, इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, सूर्यकिरण भारत नेपाळ आणि हँड इन हँड हा युद्धाभ्यास भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच भारताने श्रीलंकेच्या नौदलाला कोणते विमान भेट म्हणून दिले आहे, तर आता भारताने श्रीलंकेच्या नौदलाला Dornier 228 हे विमान भेट म्हणून दिलेलं आहे. आणि आता श्रीलंकेतील हवाई दलातील 15 सदस्य हे विमान उडू शकणार आहेत आणि त्यांना भारतामध्ये 4 महिन्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि आता हे जे डॉर्नियर विमान आहे याची निर्मिती 1981 ते 1998 दरम्यान जर्मनीमधील डॉर्नियर या कंपनीद्वारे करण्यात आलेली आहे. आणि या विमानाचा उत्पादन परवाना 1983 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने डॉर्नियर या कंपनीकडून घेतलेला आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर कोणत्या राज्याने मुख्यमंत्री अनुप्रती कोचिंग योजना सुरू केली आहे, तर नुकतीच आता ही योजना राजस्थान या राज्याने सुरू केलेली आहे. आणि आता या योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना सरकारद्वारे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात कोचिंग इन्स्टिट्यूट देण्यात आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सरकारद्वारे दरवर्षी 40,000 रुपये देण्यात येणार आहे. आणि आता ही जी योजना आहे ही योजना कोणाला लागू असणार आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय, विशेष अपंग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी
ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना ही योजना लागू असणार आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या राज्याने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे? तर आता नुकताच महाराष्ट्र या राज्याने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिलेला आहे. आणि पहा, याआधी स्पेन आणि चीन सारख्या देशात पिरॅमिड म्हणून या प्रकारचा खेळात समावेश झाला आहे आणि त्याच धर्तीवर आता महाराष्ट्राने मानवी मनोऱ्याच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिलेला आहे. आणि आता यामुळे काय होणार आहे, तर आता गोविंदांना हा खेळ वर्षभर खेळता येणार आहे आणि तसेच गोविंदांनाही आता खेळाडूंच्या कोट्यातून सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करता येणार आहेत. आणि आता खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये किती टक्के आरक्षण असतं, तर 5% इतकं आरक्षण असतं. आणि आता हा फायदा या गोविंदांनाही होणार आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा, जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट विश्वचषकामध्ये राहुल जाकड यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट विश्वचषकामध्ये राहुल जाकड यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि त्यांनी हे सुवर्ण पदक कोणत्या प्रकारामध्ये जिंकलेलं आहे? तर P3 मिक्स्ड 25 मीटर पिस्तूल SH1 प्रकारात त्यांनी हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अवनी लेकरा यांनी 10 मीटर मध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि पूजा अग्रवाल यांनी P3 मिक्स्ड 25 मीटर पिस्तूल SH1 प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि आता जे पॅरा स्पोर्ट विश्वचषक आहे, याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर याचं आयोजन दक्षिण कोरियामधील चांगोन येथे 18 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा विश्वचषक कधीपर्यंत चालणार आहे? तर 24 ऑगस्ट पर्यंत हा विश्वचषक चालणार आहे. तर ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या आता लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा, युनायटेड नेशनच्या उच्चस्तरीय इंटरनेट पॅनलवर खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता युनायटेड नेशनच्या उच्चस्तरीय इंटरनेट पॅनलवर अल्केश कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे अल्केश कुमार शर्मा आहेत, हे सध्या भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव आहेत आणि त्यांची आता या 10 सदस्यीय पॅनलवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे पॅनल आहे, हे पॅनल इंटरनेटच्या धोरणात्मक आणि तातडीच्या समस्यांना सामोरे जाणे आणि IGF म्हणजेच इंटरनेट गव्हर्नर फोरमला धोरणात्मक सल्ला देणे ही या पॅनलची भूमिका असणार आहे. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, वर्ल्ड मॉस्किटो डे हा कधी साजरा करण्यात येतो? तर वर्ल्ड मॉस्किटो डे हा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? तर मलेरियाच्या कारकांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 1887 सर रोनॉल्ड रॉस यांनी एनाफिलिस डासांची मादी मलेरियासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले होते. तर ठीक आहे, तर आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, इप्सॉस इंडियाच्या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वात विश्वासार्ह संस्थेच्या क्रमवारीत कोणत्या संस्थेने प्रथम स्थान पटकावले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.